आयुक्त गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करावी, आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे आणि जनमानसात चांगली प्रतिमा उमटवणारे आयुक्त गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त म्हणून कारभार हाती घेतल्यापासून महानगरपालिका हद्दीतील अनेक विकास कामांना गती देण्याचे काम केले असून त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत राज्यात उद्भवलेल्या या कोरोनाच्या संकटात विशेषतः पनवेल महापालिका हद्दीमधील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व त्याला आळा बसवण्यासाठी गणेश देशमुख हे चांगले प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या संकट काळात महापालिका आयुक्तांची बदली करणे हा पनवेलकरांवर अन्याय असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे सद्यस्थिती पाहता पनवेल महापालिका हद्दीतील कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणाऱ्या गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करून त्यांना पनवेल महानगरपालिकेचा कारभार सोपवण्यात यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत समस्त पनवेलकरांची भावना यातून मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.